जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपली जनता न्यूजमध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात महत्त्वाची बातमी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने ससाणे नगरमधील हजारो शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आणि अधिकृत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पावर अभिषेक आणि हार अर्पण करून आरती करण्यात आली. अनेक वर्षांपासून सुरू असलेला शिववंदना कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. यावेळी आपला माणूस शिवप्रेमी नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार नव्या पिढीने आत्मसात करणे गरजेचं आहे, ज्यामुळे तेजस्वी भारत बनवण्यासाठी मदत होईल, असे मत यावेळी आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी व्यक्त केले. यावेळी आरपीआय पुणे शहर अध्यक्ष शशिकलाताई वाघमारे, अमित गायकवाड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष राकेश वाघमारे, रिपाईंच्या मिनहाज मेमन, मुकेश बंडू सोनवणे, महेश ससाणे, शंकर सावंत, राजाभाऊ होले, जीवन बाप्पू जाधव, मीना थोरात, दीपाली कवडे, संगीताताई बोराटे, गणेश वाडकर, अमर दिवेकर, सुमेर परदेशी, अजय नेवसे, अमन चोबे, बंटी म्हेत्रे, रोहित पवार, राजेश नेवसे, गोट्या कुऱ्हाडे, विजय बिस्ट, कुणाल गाडे आदी शिवभक्त उपस्थित होते. शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं ससाणे नगर या ठिकाणी बरेच वर्षापासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याचं आज शिवजयंतीच्या निमित्तानं येथील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सकाळी अभिषेक करण्यात आला. अभिषेक केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला आणि आरती या ठिकाणी झालेली आहे. संध्याकाळीसुद्धा विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. बरेच वर्षापासून या ठिकाणी शिववंदनासुद्धा होत असते. दर रविवारी शिववंदनेचा कार्यक्रम होतो आणि प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी असतात. अशा ह्या जुन्या बऱ्याच वर्षापासूनच्या पुतळ्याची या ठिकाणी आज पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. त्यासाठी उभा राहतो, त्याच्यामुळं त्यांचं स्मारक हे प्रत्येकाच्या मनामध्ये. परंतु भौतिकदृष्ट्या या ससाणे नगर या परिसरामध्ये ज्या मंडळींनी छत्रपतींचा हा पुतळा बसवला त्यांना लाख लाखाचे धन्यवाद आणि त्यांचे लाख लाख आभार. परंतु इथून पुढच्या काळामध्ये त्यांचं भव्याचं स्मारक व्हावं त्याच्यासाठी नगरसेवक माननीय मारुती आबा तुपे असतील, मी असेल, राजकीय जीवनामध्ये काम करताना असं काहीतरी चांगलं काम आपल्या हातून घडावं जे काम आयुष्यभर आपल्याला प्रेरणा देत राहील, त्याच्यामुळे त्यांचं स्मारक इथून मागच्या काळामध्ये झालं पाहिजे होतं. परंतु भविष्यामध्ये ते करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आबा असतील, मी असेल, या ठिकाणी अमित जी गायकवाड असतील, असे कार्यकर्ते निश्चित याच्यासाठी प्रयत्न करू. महेश ससाणे देखील आमच्याबरोबर असतील, त्याच्यामुळे भविष्यामध्ये हे स्मारक व्हावं अशी आमची इच्छा असेल आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोचले पाहिजे. ज्यावेळी विचारांचं खऱ्या अर्थानं पालन होईल त्याचवेळी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे मावळे वाढतील आणि इतिहासाचा जास्तीत जास्त प्रचार झाला पाहिजे. एवढंच मी सांगू इच्छितो. शिवजयंतीनिमित्त सर्व मावळ्यांना भगव्याशी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद. मध्ये जन्म झाला तेव्हापासून फार जुनं हे स्थान आहे आणि या ठिकाणी महाराजांचं दर्शन घ्यावं यासाठी या ठिकाणी आलो होतो. आज सर्वांना शिवजयंतीच्या अत्यंत शिवाजी महाराजांच्या विचारांच्या शुभेच्छा, कारण शिवाजी महाराजांचे विचार हे या तरुण पिढीला लहान मुलांना उमजले पाहिजे की महाराज काय होते, महाराजांचे विचार काय होते. ज्या पद्धतीचं आजकाल मुलांमध्ये शिवजयंतीची ट्रेड वेगळा होत चालला आहे तो खऱ्या अर्थाने रुळावण्यासाठी महाराज हे प्रेरणास्रोत आहे आणि त्यांच्या विचारांच्या शुभेच्छा आज मी या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या अत्यंत मनपूर्वक आणि वंदनीय शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि अतिशय प्रेरणादायी स्वरूप या पुतळ्याचं पुतळ्याला आहे. अतिशय चांगले विविध प्रकारचे कार्यक्रम, सामाजिक उपक्रम या ठिकाणी होत असतात. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे महत्त्व पटवण्यासाठी, त्यांचे विचार अंगीकरण्यासाठी या ठिकाणी शिववंदनासुद्धा होत असते. अतिशय चांगल्या प्रकारे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत असतात आणि शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना मी अशीच सदिच्छा व्यक्त करतो. जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.